क्रांति सूर्य महामानव बिरसा मुंडा जयंती उत्सव व राष्ट्रीय जनजाति गौरव दिन सोहला आज दिनांक 15 नवंबर 2022 को भाजपा आदिवासी मोर्चा थाने जिला ग्रामीण व जन कल्याण आदिवासी सामाजिक संस्था भीनार द्वारा क्रांति सूर्य महामानव व धरती आबा बिरसा मुंडा जयंती उत्सव व राष्ट्रीय जनजाति गौरव दिन के शुभ अवसर पर स्कूली बच्चों द्वारा विविध सांस्कृतिक कार्यक्रम व गरीब व जरूरतमंद महिलाओं को साड़ी वितरण तथा केंद्रीय मंत्री पंचायत राज राज्य मंत्री सम्माननीय श्री कपिल जी पाटिल के माध्यम से 30-54 निधि अंतर्गत भीनार आदिवासी बस्ती को जोड़ने वाले रास्ते का भूमि पूजन सोहला भाजपा आदिवासी मोर्चा जिला अध्यक्ष तथा जन कल्याण आदिवासी सामाजिक संस्था अध्यक्ष सम्माननीय श्री महादेव आम्बो घाटाल द्वारा मान्यवरों के उपस्थिति में बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी पंचायत समिति के सभापति भानुदास पाटिल, भाजपा व्यापारी अघाड़ी जिला अध्यक्ष यशवंत सोरे, थाने जिला ग्रामीण सरचिटनीस रामनाथ पाटिल, जिला उपाध्यक्ष जितेंद्र डाकी, जिला उपाध्यक्ष बालकृष्ण ठाकरे, कृषि उत्पन्न बाजार समिति माजी सभापति चंद्रकांत जाधव, माजी सभापति दत्ता पाटोले, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नीलेश गुरव, भिवंडी पंचायत समिति माजी उपसभापति गुरुनाथ जाधव, जिला उपाध्यक्ष काका पाटिल, भाजपा भिवंडी सरचिटनीस तुकाराम बजागे, संदेश भोईर, अनगाव सेवा सोसाइटी सभापति राम शेलार, ज्ञानेश्वर पवार, नवनाथ चौधरी, राजाराम कथोरे, एडवोकेट देवलीकर राजाराम पाटिल, अनंत केने, रमेश पाटिल, रुपेश मोगरे, कालूराम वाघे, हनुमान बेंदर, स्वप्निल ठाकरे, श्याम महस्कर, प्रमिला भावर, गाने ग्राम पंचायत सरपंच जानवी मड़वी, नंदाकर लांगे, दिनेश कातवारे, किरण काचरे, नव निर्वाचित ग्राम पंचायत सदस्य शोभा जाधव, लता डौला, बारकिया सातवी, विश्व भारती कामगार संगठना कोमल राम जायसवाल सहित भारी संख्या में मान्यवर तथा भाजपा के कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर महामानव महाराष्ट्राचे आराध्यात्म प्रजनन होत आहे। असे श्रीफल वाढवण्यात येत आहे। उपस्थित सर्व पाहुणे आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या तालुक्याचे सभापती भानुदासजी पाटील, मी महादेवजी घाटाळ साहेब साहेबांना विनंती करेन की आपले जिल्हा व्यापारी आघाडी भिनार ग्रामपंचायतीचे सरपंच हे करतील, उपाध्यक्ष भाजपा सरचिटणीस तुकारामजी बजाज अनगाव सेवा सोसायटी यांना विनंती करण्यात येत आहे की नवना तसंच पुढचं स्वागत माननीय चंद्रकांत जाधव यांचा आपण सन्मान करावा, स्वागत करतो। करतो शोभा जाधव यांना की जानवी मड जयेश भोईर यांच्या हस्ते शासकीय आश्रमशाळा भिनार श्री सावंत सर यांचे की आपले शक्ती केंद्र प्रमुख यांचा स्वागत, सरपंच श्री गणेश सिंग सामस्कर मी भरत गाटाळ यांना विनंती करेल की आपले जिल्हा सरचिटणीस भानुदासजी वाघ साहेब यांचा येतोची यांना विनंती आहे की आपण सुवास्ते करण्यात येत आहे। पतसंस्था यांचे संचालक यांना विनंती करतो की आपण शोभाताई जाधव यांचा सत्कार करावा, सन्मान करावा। सदस्य त्यानंतर बंधू मेहंदी हसन आणि लवलेस्ते होत आहे। दादिशांनी गुणजनाले सभा मंडपी स्वागत झाले।
साध शनी मुनिजनाले सभा मंडपी स्वागत दाले पूर्व नियोजित पूर्व गणले पूर्व नियोजित पूर्व गणले सावरले पाहुण्यांचं स्वागत अतिशय धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती आहे। धरती आबा बिरसा मुंडा हे झारखंडचे झारखंड राज्यामधले हे त्यांचं राज्य आहे आणि धरती बिरसा मुंडा धरती आबा बिरसा मुंडा खरं तर 25व्या वर्षामध्ये त्यांना फाशी दिली आणि खरोखरच या हा बिरसा मुंडा आबा यांनी कमी वयामध्ये इंग्रजांना सलोखा पलो करण्याचं काम कोणत्याही प्रकारचा शास्त्र नसताना एक जंग ह्याचं तीरकंठा हा धनुष्यबाणसारखा जे असलेला धनुष्यबाण याच्यावर त्यांनी इंग्रजांना सलोखा पलो करून टाकले आणि इंग्रजांना आपल्या भारत देशाला सत्ता मिळवण्यासाठी आणि असं चांगलं काम केलेलं हे आदिवासी सूरवीर बिरसा मुंडा त्यांच्याबद्दल बोलायचं तर खूपच जास्त आहे आणि अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी धरती आबा बिरसा मुंडा यांचं आहे। याचं औचित्य साधून या भिनार ग्रामपंचायतमध्ये आदिवासी वस्तीमध्ये ज्या आता सभापती साहेबांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत नारळ फोडलं खरं तर अनेक वर्षे झाले एका बाजूला त्या पाड्यावर रस्ता होता आणि पुन्हा तिकडनं गेल्यानंतर तिक बाजूनं निघाला रस्ता नव्हता अनेक वर्षाची समस्या होती। माझे भाऊ सरपंच भरत घाटाल आणि सर्व ग्रामपंचायतीचे भिनारचे सर्व सदस्य आणि उपसरपंच यांना सहकार्याने यांच्या सहकार्याने आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मी आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री ग्रामविकास मंत्री केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्याकडं हा प्रस्ताव ठेवला आणि त्या प्रस्तावामधून त्यांच्याकडून मी शिफारस पत्र घेतलं। काही पण 30-54 रस्ता आहे आणि त्या 30-54 रस्त्याला जवळजवळ या तालुक्यामध्ये एक 1.5 कोटीचा फंड प्रकल्प अधिकारी यांच्याकडे काही हा फंड असतो आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी करून पाटील साहेबांचा शिफारस घेऊन आणि पाठपुरावा करून हा भिनारचा रस्ता असेल गेल्या मागच्या महिन्यामध्ये किंवा या 15 दिवसापूर्वी सभापती साहेबांच्या हस्ते कुयाचा रस्ता काँक्रिटीकरण ज्या पाड्यावर खरोखरच रस्ता नव्हता अशा ठिकाणी तो रस्ता केला। त्याच्यानंतर एक पवारसाहेब आपल्या खालींच्या त्या कातकरी वस्तीमध्ये देखील 20 लाखाचा रस्ता त्याची वर्क ऑर्डर आलेला आहे आणि त्या कातकरीवरवडीमध्ये रस्ता नव्हता तो देखील रस्ता मंजूर झालेला आहे। आणि युवा नेते निलेश गुरव साहेब उगल्याचा पाडा जो पारा आहे आदिवासी वस्ती आहे तिथे हवे टू त्यांच्या पाड्यामध्ये आपल्या सगळ्या तुमच्या सहकार्याने आणि प्रयत्नाने तो रस्ता देखील डांबरीकरण त्या पाड्याला जोडला गेला। चिंबीपाड्याचा अजून आहे तो रस्ता एक आदिवासी वस्तीमध्ये आहे। म्हणजे ह्या दिवशी या कामाचा उल्लेख का करतो डॉक्टर बिरसा मुंडा आबा यांच्या या वाढदिवसां किंवा यांच्या जयंतीनिमित्ताने हे सगळे कामं जे आहेत आणि आजचा जो नारळ फोडून घेतला त्याचं कारण तेच आहे। कारण आदिवासी वस्तीला ज्या समस्या असतील पाण्याची व्यवस्था असेल शाळेचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल अशा अनेक प्रकारची कामं व्यासपीठावर असलेली सर्व मंडळी सभापती असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या खरोखरच या भागामध्ये काम करण्यासाठी ही व्यासपीठावर असलेली मंडळी सतत पाठीमागे असे म्हणून आमच्या बरोबर आपल्या सगळ्यांच्या बरोबर घेऊन काम करत असतात। तर मी तर सभापती साहेब या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी वाड्या वस्त्या आहेत वाड्या वस्त्यांना काही काही ठिकाणी कांदी ग्रामपंचायत आहे सभापती साहेब मला वाटतं आपल्या माध्यमातून प्रकल्प अधिकाऱ्याला एक फोन करा आणि कांदिवलेसारख्या वस्ती त्या ठिकाणी एक पाडा आहे तिथे जवळजवळ 40 घरं आहेत। जसं मागच्या वेळेस मी कुंद्याला आदिवासी विकास फंडामधून प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून पाटील साहेबांच्या सहकार्यातून
कुंद्याला एक आदिवासी वस्तीमध्ये लाईनची व्यवस्था नव्हता, त्या कातकरी वस्तीमध्ये लाईनचा ट्रान्सफॉर्मर बसवला आणि आज तिथे लाईट आलेलं आहे. अशा काही वस्त्या आहेत. तसं बघा आपण सभापती या नात्याने माझी विनंती आहे का, आपण ज्या पाड्यांना रस्ते वाडे आदिवासी विकासचा काही फंड असेल, भले आपल्या कारकिर्दीमध्ये जरी ठराव गेला, कामांचा प्रस्ताव गेले, भले मंजूर व्हायला वेळ लागेल, परंतु एक आपल्या हातून एक कामांचा पाठ आम्ही पुढे आहोतच, पण तुम्ही एखादा प्रस्ताव पाठवा. वाड्या रस्त्यांचे रस्ते असतील, लाईट असेल किंवा अनेक प्रकारची. मी तुम्हाला आता साहेब भिवंडी तालुक्यामधले शबरी महामंडळाचे घरकुलाची एक यादी दिलेली आहे आणि ती यादी मला वाटतं 35 ते 40 घरकुलं आपल्या पंचायत समितीला दिलेल्या आहेत आणि खरोखरच ज्यांना लाभ मिळाला नाही अशा प्रकारची यादी आपल्याकडे दिलेली आहे. त्या यादीचा शिफारस तुमचं शिफारस करून आणि प्रकल्प कार्यालयाला पाठवली तर त्यांना तो न्याय मिळेल आणि ती घरकुलं मंजूर होतील. तशा प्रकारचा टक्करबापा योजना आहे. या टक्करबापा योजनेचे अनेक वर्षापासून अनेक ठिकाणी वाड्यावस्त्यांना कामं झाली, परंतु ही टक्करबापाची कामं जरी असली तरी आपण मागणी 20-25 कामांची केली तरी आपल्याला 5-10 कामं मिळतात. त्याच्यामुळे ही कामं की वाड्यावस्त्या पूर्ण होत नाही, तरी त्याच्यावर थोडं लक्ष देऊन साहेब या वाड्यावस्त्यांचं काम टक्करबापा योजनेतून मागणी करण्याचं काम आपण केलं तरी आम्हाला एक मोठा एक आदिवासी समाजाला न्याय मिळेल अशा प्रकारचं मी आपल्याला एक विनंती करतो. या ठिकाणी अतिशय अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, परंतु साहेब या धरती आबा बिरसा मुंडा यांची आज जयंती आहे. मी थोडक्यात माझा प्रस्ताव या ठिकाणी मांडला आणि या ठिकाणी मी विसरून गेलो की या पत्रकार बंधू या ठिकाणी नेहमी मदत करत असतात, त्यांचा देखील मी आभारी आहे आणि या ठिकाणी माझ्या प्रस्तावनेचे 2 शब्द संपवतो. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खरं म्हणजे भगवान बिरसा मुंडा हे त्यांच्या कार्याने अतिशय अजरामर असं होऊन गेलेले आहेत. भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म 1875 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1900 साली झाला. अवघं 25 वर्ष त्यांचं जीवनमान, पण या 25 वर्षामध्ये त्यांनी जे अवलौकिक कार्य केलेलं आहे त्यामुळे त्यांना महामानव नाही तर एक ईश्वरी पदाचा दर्जा लाभलेला आहे. आणि असे आपल्या भगवान बिरसा मुंडा यांनी त्यांच्या जीवनकालामध्ये अतिशय महत्त्वाची कार्य केलेली आहे. माणूस जगला कसा त्यापेक्षा त्याने तो किती जगला यापेक्षा तो कसा जगला याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपले भगवान बिरसा मुंडा. आपले आदिवासी समाज यांची जी जल जमीन आणि जंगल अशी संपत्तीवर अधिकार होता, परंतु ब्रिटिशांनी या आदिवासी बांधवांवर अतिशय अनन्वित असे अत्याचार केले आणि या अत्याचाराला विरोध सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडांनी केला. इंग्रजांना विरोध करत असताना सुद्धा भगवान बिरसा मुंडांनी आपल्या समाज बांधवांना एकत्रित केलं आणि आपल्या समाजातील काही ज्या चालीरीती असतील किंवा अंधश्रद्धा असतील यांच्याविरुद्ध आपल्या समाज बांधवांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची त्यांनी जनजागृती केली. आणि अशा या भगवान बिरसा मुंडांनी अलौकिक कार्य केल्यामुळे आज आदिवासी समाज बांधवांमध्ये एक त्यांना अतिशय महत्त्वाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. पुण्यातून या गावी झाले त्यांचे जयंती निमित्त आलेले सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. जय हिंद, जय भारत.
15 नोव्हेंबर म्हणून आपण सर्व या ठिकाणी जमलो आहोत। दरवर्षी बिरसाजी मुंडा यांची जयंती ह्या दिवशी साजरी होत असते, पण आदिवासी समाज हा सर्व बाबतीमध्ये पुढे आला पाहिजे, आदिवासी समाज हा संघटित झाला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी गरज बसेल त्या ठिकाणी आदिवासी समाजाने संघर्ष केला पाहिजे असा उद्देश ठेवून मागच्या महिन्यामध्ये 30 तारखेला मोदीजींनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमामध्ये आजच्या दिवसाचं उपदेश दिला आणि आजच्या दिवसाचं महत्त्व सांगितलं, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने हे नक्की केलं की संपूर्ण देशभरामध्ये 15 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंत आदिवासी जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा करायचा आणि ती सुरुवात आदरणीय बिरसाजी मुंडा यांच्या जयंतीपासून सुरुवात केली। संपूर्ण देशभरामध्ये आदिवासी समाज हा पुढे आला पाहिजे, तो सुसंस्कृत झाला पाहिजे, शेवटच्या घटकातला आदिवासी समाज त्याला सर्व सोयी सुविधा या भेटल्या पाहिजेत या उद्देशानं आजचं सरकार हे काम करत आहे। आणि याचं जिवंत उदाहरण जर तुमच्या आमच्या समोर कोणतं असेल तर आपल्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदीजी मुर्मू ह्या आपल्या आदिवासी समाजाच्या आपल्या राष्ट्रपती झालेल्या आहेत। म्हणजे आदिवासी समाजाला शेवटच्या घटकातून उचलून आमच्या राष्ट्राच्या सर्वतोपरी पदावर बसवण्याचं काम आमच्या या सरकारने केलेलं आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे। बऱ्याच नेत्यांनी आमच्या सांगितलं की बिरसाजी मुंडांचं इथं आयुष्य किती होतं तर फक्त 25 वर्ष। कल्पना करा 25 वर्ष म्हणजे किती असेल, फक्त ग्रॅज्युएट केल्यानंतर बाहेर पडणारा नोकरीच्या शोधात असणारा एक तरुण वय, त्या तरुणाचं वय 25 असेल। म्हणजे त्या वयामध्ये बिरसाजी मुंडांनी जे केलं ते सामान्य माणसाला सहज जमतं का? कल्पना करा, कोणत्याही प्रकारचं हातात शस्त्र नसलेला व्यक्ती शस्त्रास्त्र असणाऱ्यांच्या संघर्षाला पेटून उठला आणि माझ्या भारत भूमीला स्वातंत्र्य करण्याचा विडा उचलला असं आमचे बिरसाजी मुंडे, ज्यांच्या प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र ही संघर्षाची ठरली गेली आणि वयाच्या 25व्या वर्षी फाशी दिली गेली असे आमचे बिरसाजी मुंडा आहेत। माझा आदिवासी समाज सुशिक्षित झाला पाहिजे, माझ्या आदिवासी समाज सुसंस्कृत झाला पाहिजे यासाठी मी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेण्यासाठी कॅथलॉक शाळेमध्ये घेतले। कॅथलॉक शाळेची अट होती जर तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारला तरच आमच्या शाळेत शिकायचं, नाहीतर आमच्या शाळेत शिकायचं नाही। बिरसा मुंडांनी तेही केलं, ते ख्रिश्चन झाले, त्या शाळेत शिकायला गेले कॅथलिकच्या इंग्रजी शाळेमध्ये शिकले, पण शाळेत शिकता शिकता असं लक्षात आलं की हे ख्रिश्चन धर्मांतराच्या नावावर माझा आदिवासी समाज हा माझ्या देशाच्या विरोधात उभा करायला प्रयत्न करतात, हे मी खपून जाणार नाही। म्हणून शाळेत शिक्षणही सोडलं आणि ख्रिश्चन धर्मही सोडला आणि आदिवासी समाजाला संघटित करण्याचं काम, एकत्रित करण्याचं काम, या आदिवासी समाजाशी झटण्याचं काम बिरसा मुंडांनी घेतलं। ती शपथ घेतली आणि आपल्या कामाला लागले आणि जल जमीन जंगल यासाठी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला आणि ईसाई धर्मालाच नव्हे तर पूर्ण या ईसाई राजवटीला इंग्रज राजवटीच्या विरोधात उभे टाकले। वय किती होतं? 18। कल्पना करा, आता एखादा 18 वर्षाचा पोरगा बाईक काढतो, पाठीमागे एखादी पोरगी असावी असा विचार करतो आणि घराच्या बाहेर निघतो, त्या वयामध्ये बिरसा मुंडांनी तुमच्या आमच्यासाठी स्वतःचं रक्त आठवलं, स्वतःचं दिवस रात्र आठवलं आणि निवास कुठे गेला, रात्र कुठे जागवल्या तर आपल्या जंगलामध्ये रात्र जागवल्या आणि इंग्रजांचा शोध घेतला, ज्याच्या ठिकाणी मला माझ्या भारतभूमीसाठी प्राण जागता येईल त्याच्या निमित्तासाठी मी काम करेन आणि इंग्रजांच्या विरोधात छट्ट ढकून उभे ठोकले, इंग्रजांना सलो की पलोको सोडण्याचं काम जे आमच्या बिरसा मुंडांनी केलं। हे फक्त आम्ही जयंती साजरे करायची नाही तर ते विचार साजरे करायचे आहेत, हे विचार घ्यायचे आहेत आणि ज्यावेळेला या ठिकाणी जातात तर बिरसा मुंडा आम्हाला वर्षभर आठवलं पाहिजे, तर बिरसा मुंडांनी जे केलं तेच आम्हाला पुढच्या आमच्या आयुष्यात करायचं आहे, तरच आमचा समाज पुढे जाईल, तरच आमचा घटक पुढे जाईल, तरच माझ्या आदिवासी बांधवांचा विकास होईल। फक्त जयंती जयंतीसाठी नसते मित्रो, ज्या व्यक्तीची आम्ही जयंती साजरी करतो ती जयंती कशासाठी असते तर जयंतीमध्ये आम्हाला काय घ्यायचं आहे हेही खूप महत्त्वाचं असतं। बिरसा मुंडांनी स्वतःचं आयुष्य दिलं, आमचे ज्ञानेश्वर माऊली जगाची माऊली ठरली, वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊली आमची समाधी घेतली आणि जगाची माऊली ठरली। आज संपूर्ण जगभरामध्ये माऊलींचा उदय उदय होतोय, त्याच पद्धतीने आमच्या बिरसा मुंडांचा उदय उदय झाला पाहिजे। पण हे कधी शक्य आहे का? आम्ही तुम्ही आम्ही ज्या बिरसा मुंडांच्या विचार समाजामध्ये नेणार, बिरसा मुंडांची क्रांती आम्ही समाजाने नेणार, तरच ते शक्य होऊ शकतं।
बिरसा मुंडांचा जन्म आताच्या झारखंडमध्ये झाला. त्यावेळेला त्या पश्चिम बंगालचा जो बंगाल प्रांत म्हणून ज्याला ओळखला जातो इंग्रजांच्या वेळेला, त्यावेळेला ते बंगाल प्रांत होतं. हे फक्त झारखंडसाठी नव्हतं. बिरसा मुंडांच्या असं लक्षात आलेलं की धर्मांतरांच्या नावावर आमच्या आदिवासींच्या जमीच्या जमिनी ह्या धनाच्या लोकांच्या घशात जाते. आमच्या जंगलची जंगल धनाच्या लोकांच्या घशात जाते. आदिवासी नृत्य नुसार आज स्वतः आपल्या भगवान बिरसा मुंडांचा जन्म आपण जर बघितला, बऱ्याच जणांनी सांगितलं की 1875 मध्ये झारखंड या राज्यामध्ये एका गावामध्ये खेडेगावामध्ये झाला. म्हणजे त्यावेळेला आपल्या देशावर इंग्रजांची सत्ता होती आणि इंग्रज कशा प्रकारे अन्याय अत्याचार करतात हे आपण विद्यार्थी देखील विविध पुस्तकांच्या माध्यमातून किंवा आज मोबाईलचा युग आहे आपण जर सर्च केलं तर त्याच्यावरून देखील आपल्या निदर्शनास येईल. अशा पारतंत्र राज्यामध्ये भगवान बिरसा मुंडा जन्माला येऊन केवळ इंग्रजांचा अन्याय अत्याचार, इंग्रजांविरुद्ध अनेक नेते आपल्या देशामध्ये लढले, त्या सर्वांची मी नावं या ठिकाणी घेत नाही, परंतु आदिवासी समाजातील एक तरुण बिरसा मुंडा नावाचा एक तरुण त्या इंग्रजांच्या विरोधामध्ये ठाण ठोकून ज्या वेळेला विरोध करायला लागला खऱ्या अर्थाने त्याच वेळेला सिद्ध झालेलं होतं का हा एक बिरसा मुंडा हा एक तरुण नव्हे, हा मुलगा नव्हे, तर हा संपूर्ण आदिवासी समाजासाठी जन्माला आलेला एक देवता आहे, भगवान आहे. आणि तशा प्रकारे त्यांनी कार्य देखील त्याच पद्धतीने केलं. इंग्रजांच्या विरोधामध्ये आपली तरुण पिढी आदिवासी मित्रांना जोडीला घेऊन एक 300-400 लोकांचा गट स्थापन केला आणि त्यावेळेला इंग्रजांकडे बंदुका होत्या, परंतु तीर कमांच्या सहाय्याने देखील एक त्यावेळेला त्या ठिकाणी छोटंसं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये इंग्रजांना नामावरण केलं, त्याच्यामध्ये हरवलं देखील बिरसा मुंडांनी. परंतु शेवटी आपल्याला माहिती आहे की आपल्या देशावर जसं इंग्रज तुटपुंजे इंग्रज येऊन त्यांनी 150 राज्य केलं, आज देखील ती जी कीड आहे की आपल्या शेवटी या देशातीलच देशाचं खाऊन जगणारी एक पिढी आहे ते आपल्याच नेत्यांच्या विरोधामध्ये कटक आरोपण करण्यामध्ये अग्रेसर असतात आणि त्याच्यामुळे त्यांनी 150 राज्य केलं आणि याचाच परिणाम बिरसा मुंडांना देखील त्या ठिकाणी आपल्याच काही देशातील लोकांच्या फितुरी मुले परिणाम भोगावं लागले आणि आज बिरसा मुंडा हे आजरामर झाले. 1900 बिरसा मुंडांचा मृत्यू झाला. आज जर बघितलं तर 2022 आपण पदार्पण केलेलं आहे, म्हणजे 1900 आज जवळजवळ 125 व्हायला आली. 125 देखील आदिवासी समाजामध्ये फारसा शैक्षणिक किंवा रोजगारा दृष्टीने बदल संपूर्ण देशामध्ये झालेला आहे असं माझं मत अजिबात नाही. कारण बिरसा मुंडा लहान असताना त्यावेळेला देखील कुठं चाललं त्याची फॅमिली तर संघ जगायच आहे. आत्ता देखील आदिवासी बहुतेक समाजाची परिस्थिती अशीच आहे. त्यावेळेला बिरसा मुंडाला त्याचे आई वडील घेऊन मामाच्या गावाला कधी तो दुसऱ्या तालुक्यामध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी बिरसा मुंडांना घेऊन ते रोजगाराच्या दृष्टीने वाटचाल करत असत. आणि 125 देखील आज देखील भारतामध्ये अजून देखील अशीच परिस्थिती आहे. याच्यामध्ये विशेष बदल झालेला नाही, परंतु आपणाला सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटेल, अभिमान वाटेल की ही परिस्थिती बदलण्याचं काम जर कुणी स्वीकारलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने स्वीकारलेलं आहे, ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून डाकीने सांगितल्याप्रमाणे या देशामध्ये 75 पहिल्यांदा तुमच्या आमच्या समाजातील आपली माता भगिनी एक आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्च आणि राष्ट्रपती पदावर बसवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केले, नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी माता भगिनी माझी विनंती आहे की कधीतरी आपला कोणीतरी इलेक्शनच्या वेळेला किंवा इतर वेळेला आपला वापर उपयोग करून घेतो त्याच्याकडे न जाता आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम कोण करत असेल, आपल्या या देशातील समाज बांधवांना न्याय देण्याचं काम कोण करत असेल, तर त्या नेत्याच्या मागे त्या व्यक्तीच्या मागे त्या पक्षाच्या मागे आपण पाठीशी राहिलं पाहिजे. मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटतं की ज्या पद्धतीने घाटाळ साहेब
बिरसा मुंडाने कशा विरुद्ध आंदोलन केला, इंग्रजांच्या विरुद्ध केलंच, परंतु त्यावेळेला देखील जंगलाच्या बाजूबाजूला असलेली जमीन असायची, त्या जमिनीवर इंग्रजांनी बाहेरची लोकांना येऊन त्या ठिकाणी बसवलं, आणि अशाच प्रकारे जमिनीच्या पट्ट्या आदिवासी बांधवांना तेव्हापासून त्यांची जी ससे ओलपट आहे ती मला वाटते घाटासाहेब अजूनपर्यंत 100% यशस्वी झालेले आहे असं मला वाटत नाही, कारण अजून वन पट्ट्यांचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे। तर माझी या ठिकाणी घाटासाहेबांना विनंती असेल, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष किसन कचोरे आहेत, केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत, योगायोगाने या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तर या आदिवासींचं जोपर्यंत त्यांना त्यांच्या तालुक्यामध्ये किंवा त्यांच्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही, त्यांना रोजगार उत्पन्न होत नाही, तोपर्यंत या आदिवासींची चाललेली ससे ओलपट थांबणार नाही। सन्मान स्वीकारावा। सन्मान करावा। अरे बाप, ते आपला वेळ देऊन आपल्याला उपकृत केले। मी त्यानंतर जितेंद्रजी डाकी, रामनाथ भाऊ पाटील, दत्ताजी पाटोले, काका पाटील, सुनीलजी झळके आणि युवा मोर्चा निलेशजी गुरव, सर तालुका सरचिटणीस तुकारामजी बजागे आणि सर्व व्यासपीठ उपस्थित सन्माननीय व्यासपीठ